हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते विप्रा व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज मी एक टेस्टी रेसिपी बनवणार आहे। चला तर मग बघूया काय आहे ती रेसिपी। तर आपण बऱ्याच वेळा पाव आणतो, तर ते उरलेल्या पावाचं काय करायचं हा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो। तर पाव उरले की आपण त्याचा चिवडा करतो, तर तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागते। तर मी आज एक छानशी रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्या तव्यावरती तूप टाकलं आहे आणि या तव्यावरती असे छोटे छोटे तुकडे करून पाव ठेवलेत। ते आपल्याला छान क्रिस्पी करून घ्यायचे दोन्ही साईडनी। तर इथे पाव क्रिस्पी झालेत, आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, ढोबळी मिरची उभी चिरलेली, हिरवी मिरची, मसाला शेंगदाणे, चवीपुरती साखर, कॉर्नफ्लावर स्लरी, टोस्ट केलेले पाव, रेड चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो केचप। कढईत तेल गरम करायला ठेवलंय। तेल गरम झाल्यावर टाकलाय लसूण, छान परतून घ्यायचं आहे सोनेरी रंग येऊपर्यंत। नंतर टाकायची हिरवी मिरची, तीही छान परतून घ्यायची आहे। नंतर ढोबळी मिरची आपल्या आवडीप्रमाणे टाकायची आणि कांदा, हे सगळं छान परतून घ्यायचंय। तर हे सगळं छान परतून झालंय, यात मी टाकले रेड चिली सॉस 1 चमचा, सोया सॉस 1 चमचा आणि टोमॅटो केचप 1 चमचा। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। आता यात टाकली आहे मी चवीपुरती साखर, ही छान परतून घ्यायची आहे। यानंतर बाइंडिंग येण्यासाठी कॉर्नफ्लावर स्लरी, हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। मसाला शेंगदाणे, यात तुम्ही मक्याचे दाणे टाकू शकता, तेही छान लागतं। आणि थोडंसं पाणी, थोडंसं पाणी टाकायचं आपलं मसाला शिजेपर्यंत। आणि आता यात टाकायचं आहे आपण टोस्ट केलेले पाव आणि हे सगळं छान पावासोबत मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि गॅस बंद करून हे दोन्ही चमच्यांनी छान सोबत मिक्स करून घ्यायचं आहे, मसाल्यासोबत मिक्स करायचं आहे. तर आपलं पाव मंचुरियन रेडी आहे. आणि हे खूप वेळ करून ठेवायचं नाही, केलं की लगेच खायचं. खूप वेळ करून ठेवलं की हे पाव लूज पडतील आणि खायला हे छान लागणार नाही. तर कसं वाटलं पाव मंचुरियन, तुम्हीही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.